नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील कविता तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत। या कवितेचे स्पष्टीकरण आणि सर्व पाठांच्या स्पष्टीकरणाचे व्हिडिओ सुद्धा या 10th मराठी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर आतापर्यंत ज्या पाठांचे स्वाध्यायाचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या ठिकाणाहून सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। तर बघूयात आपण तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेचा स्वाध्याय। साधारणतः आकृत्या पूर्ण करा असा आपल्याला एक प्रश्न विचारला जातो कवितेच्या संदर्भात सुद्धा। त्यामध्ये इथे पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी कार्य करायला निघाले त्यावेळेच्या परिस्थितीचे कवींनी केलेले वर्णन। तर आपल्याला कवितेमध्ये दिसते की तेव्हा काळोखाचं राज्य होतं आणि सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती असं वर्णन कवींनी या कवितेमध्ये केलेलं आहे। त्यानंतरचा आकृतीबंध आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य। या कवितेमध्ये कोणकोणत्या कार्यांचा आढावा कवींनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवलेला आहे हे कवींनी सांगितलेलं आहे। त्यानंतर मूक समाजाचे नेतृत्व आंबेडकरांनी केलेले आहे। त्यानंतर अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकलेले आहे की जो ज्या समाजावर अन्याय होत होता, जो गुलामीमध्ये खितपत पडलेला होता, त्यांच्या विरुद्ध डॉक्टर आंबेडकरांनी आवाज उठविला, त्या अन्यायाविरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकले असाही उल्लेख या कवितेमध्ये केलेला आहे। आणि आपल्या अगाध ज्ञानाच्या जोरावर हा बहिष्कृत भारत त्यांनी जागा केला हे महत्वपूर्ण कार्य या कवितेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अधोरेखित केलेले आपल्याला दिसतात। त्यानंतर पुढचा आकृतीबंध आहे, 50 वर्षात झालेला बदल करणाऱ्या ओळी, वर्णन करणाऱ्या ओळी किंवा 50 वर्षामध्ये काय काय बदल झालेले आहेत। तर 50 वर्षाच्या नंतर सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत, बिगुल प्रतीक्षा करतोय आणि 14 तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय, अशा स्वरूपाचे बदल कवींनी 50 वर्षानंतर झालेल्या कवितेमध्ये अधोरेखित केलेले आहेत आणि ह्या 3 ओळींमधून त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर चौकटी पूर्ण करा असा सुद्धा प्रश्न येतो। या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट, तर मळवाट ही त्यांनी नाकारलेली आहे, मळवाटेने जाण्यास त्यांनी नकार दिलेला आहे, ही गोष्ट त्यांनी नाकारलेली आहे। दुसरी गोष्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे, त्यांच्या वाटेमध्ये त्यांनी कोणी स्वागत केलं तर खाच खळगे म्हणजेच अडीअडचणी समस्या यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्याला कवितेमध्ये खाच खळगे हा शब्द आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष कसा होता, तर काठ्यांच्या संगिनी करणारा तो संघर्ष होता। नंबर 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघाले तेव्हा काय होतं, तर त्यावेळेस काळोखाचं राज्य होतं, अशा स्वरूपाचे उत्तरे आपल्याला यामध्ये लिहावी लागतील। त्यानंतर 5वा प्रश्न आहे, प्रतीक्षा करणारा कोण आहे, तर बिगुल प्रतीक्षा करतोय अशी आपल्याला ओळ दिलेली आहे। अघात ज्ञानाच्या जोरावर फुंकलेले काय आहे, तर अघात ज्ञानाच्या जोरावर रणशिंग फुंकलेले आहे, रणशिंग हे त्याचे उत्तर आहे। मूक समाजाचा नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे आणि जागृत केलेला तो बहिष्कृत समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जागृत केलेला आहे, म्हणून जागृत केलेला तो बहिष्कृत समाज असं त्याचं उत्तर आपल्याला लिहावं लागेल। त्यानंतरचा जो प्रश्न आहे, कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा, तर या ठिकाणी मी
हे उलट सुलट दिलेले होते, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला उत्तरे म्हणजे जोड्या लावून दिलेले आहेत। बघा कवितेतील संदर्भ आणि या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण। कवितेमध्ये मळवाट असं आलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी मळवाटेने जायचं नाकारलेलं आहे। मळवाट याचा अर्थ होतो पारंपरिक वाट, म्हणून आ हा त्याचं उत्तर आहे पारंपरिक वाट। खाच खळगे असं सुद्धा आपल्याला आलेलं आहे की खाच खळग्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। तर खाच खळगे म्हणजेच अडीअडचणी कठीण परिस्थिती यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। मूक समाज हे सुद्धा आपल्याला शब्द या कवितेमध्ये आलेला आहे। तर मूक समाज याचा या कवितेमध्ये अर्थ होतो अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज, असं त्याचं स्पष्टीकरण होतं। तर हे स्पष्टीकरण आपल्याला या शब्दांच्या समोर लिहावे लागतील। त्यानंतर चौदार तळ्याच्या संदर्भाने तुलना करा अशा स्वरूपाचा सुद्धा एक प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे की 50 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि 50 वर्षानंतरची परिस्थिती यामध्ये काय तुलना केलेली आहे। तर बघा 50 वर्षापूर्वी सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती, आपल्याला असं सांगितलं होतं। ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्याला सुरुवात केली त्यावेळी सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती, मात्र 50 वर्षानंतर ही सूर्यफुले ध्यास घेत आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे। रणशिंग फुंकले होते 50 वर्षापूर्वी, त्यांनी या अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकले होते, मात्र आता तोच समाज जो आहे पुन्हा समस्येच्या घेरात आलेला आहे आणि आता बिगुल पुन्हा त्या याची वाट पाहत आहे। म्हणून रणशिंग फुंकले होते तर 50 वर्षानंतर आता बिगुल वाट पाहत आहे अशी तुलना आपल्याला करावी लागेल। चौदार तळ्याचे पाणी 50 वर्षापूर्वी पेटले होते, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह घडून आणला होता आणि चौदार तळ्याचं पाणी पेटले होते असं आपल्याला कवितेमध्ये म्हटलेलं आहे। मात्र आता तो संघर्ष पुन्हा निवला आहे, पुन्हा थंड झालेला आहे, त्यामुळे चौदार तळ्याचे पाणी थंड झाले होते असं आपल्याला सांगितलेलं आहे 50 वर्षाच्या नंतर। तर अशा तुलनात्मक पद्धतीने दोन्ही गोष्टीचा 50 वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केली होती, मात्र आता 50 वर्ष उलटून गेल्याच्या नंतर पुन्हा काय परिस्थिती आहे या बाबीचं वर्णन कवींनी या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती सोडवा हा एक प्रश्न विचारला जातो। यामध्ये वेगवेगळे मुद्दे दिले जातात आणि त्यानुसार आपल्याला त्यांची उत्तरे लिहावी लागतात। तर तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये जर ही कविता आपण निवडली तर प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत, तर ज. व्ही. पवार हे या कवितेचे कवी आहेत हे आपल्याला लिहावं लागेल। कवितेचा रचना प्रकार कोणता आहे, तर मुक्त छंद हा या कवितेचा रचना प्रकार आहे। कवितेचा विषय कोणता आहे जर आपल्याला विचारलं, तर डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव हा या कवितेचा विषय आहे। कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव कोणता आहे, तर डॉक्टर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचे वर्णन आणि त्यांना विनम्र अभिवादन हा या कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव आहे। तर अशा स्वरूपाचे मुद्दे अजूनही काही आपल्याला विचारले जाऊ शकतात, जसे कवितेतून व्यक्त होणारा विचार। तर कवितेतून व्यक्त होणारा विचार कोणता आहे या कवितेमधून, तर आपल्याला एक सारांश रूपाने कवितेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे या ठिकाणी मांडावं लागेल। तर बघा रूढी परंपरा अन्याय पिळवणूक यात अडकलेल्या समाजाला डॉक्टर बाबासाहेबांनी जागृत केले, त्यांना अन्यायाची जाणीव करून दिली, लोकांना पाठीशी उभे करून त्यांच्यात आत्मविश्वास जागा केला, चौदार तळ्याचा सत्याग्रह करून दलित समाजात एक आशावाद जागविला, लोकांना गुलामगिरीतून मुक्त केले। पण 50 वर्षानंतर परिस्थितीत पुन्हा बदल झालाय, पेटून उठलेला दलित समाज आज थंड झालाय, त्यामुळे त्यावेळच्या सत्याग्रही समाजाची पुन्हा गरज आहे असा विचार या कवितेतून कवीने व्यक्त केलेला आहे। तर कवितेतून व्यक्त होणारा विचाराच्या संदर्भात आपल्याला अशा स्वरूपाचा एक आशय या कवितेच्या संदर्भात लिहिता येईल। तर अशा स्वरूपाचे जे वेगवेगळे मुद्दे आहेत
ते साधारणतः आपल्याला चार मुद्दे विचारलेले जातात, तर त्यांची अशा स्वरूपाची उत्तरे आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील. त्यानंतर आपल्याला काव्य सौंदर्य हा एक प्रश्न विचारला जातो की दिलेल्या ओळीचे काव्य सौंदर्य स्पष्ट करा, किंवा एक साधारणतः आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला गेलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दात लिहा. तुम्हाला या कवितेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाची कोणती जाण झालेली आहे, तर तुमचे विचार या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. तर या विषयावर आपण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. ते हे कवितेच्या आधारे बघा. वर्णव्यवस्थेच्या क्रूर दृष्टचक्रात खितपत पडलेल्या शोषित समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पारंपरिकतेला विरोध केला. आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी शोषित समाजात जागृती घडून आणली. त्यांना नव भविष्याचा प्रकाश दाखविला. या वाटेत असंख्य अडचणी होत्या. शोषक समाजाविरुद्ध उभे राहून कार्य करावे लागणार होते यांची त्यांना जाण होती. संपूर्ण समाज विरोध करणार होता, परंतु ते डगमगले नाही. आलेल्या परिस्थितीवर त्यांनी मात केली आणि या मुक्या समाजाला एक बोलतं करून त्या समाजाचे ते नायक बनले. त्यांना धीर दिला, त्यांना आपल्या पाठीशी उभे केले व या बहिष्कृत समाजामध्ये त्यांनी आत्मविश्वास जागवला. अन्यायाच्या विरोधात लढण्यास या समाजाला सज्ज केले आणि या पारंपरिक व्यवस्थेविरोधात लढा उभारून चौदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी यशस्वी केला. गुलामीत खितपत पडलेल्या या समाजाच्या गुलामगिरीच्या बेड्या त्यांनी तोडल्या. त्यांना स्वातंत्र्यतेची जाणीव करून देऊन सन्मानाने जगायला त्यांनी शिकवले. त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. अशा या महान नायकाच्या कर्तृत्वाची थोरवी प्रस्तुत कवितेत कवींनी वर्णन केलेली आहे. तर अशा स्वरूपाचा जो आशय आहे तो आपल्याला या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला लिहावं लागेल. बाकी हे काव्य सौंदर्य तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा कवितेच्या आधारे वेगळ्या पद्धतीने सुद्धा थोडस स्पष्ट करू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अगाध ज्ञानाच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा. की त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर कोणते कार्य केलेले आहेत ते आपल्याला कवितेमध्ये दिसून आलेले आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला महत्व दिले. स्वतः विद्याविभूषित झाले. शिक्षणामुळेच त्यांना आपल्यावर व बहुसंख्य समाजावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव झाली होती आणि याच ज्ञानाच्या जोरावर त्यांनी या बहिष्कृत समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य अंगीकारले होते. समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यांनी या समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. समाजाचा विश्वास संपादन केला आणि रूढी प्रथा या गुलामगिरीत खितपत पडलेल्या या समाजाला त्यांनी संघटित केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करणार हा मूलमंत्र त्यांनी या समाजाला दिला. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. या वंचित समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्यास शिकविले. बहिष्कृत समाजाचे ते स्वतः नायक बनले. या समाजाला पाठीशी उभे करून त्यांनी या वर्णव्यवस्थेविरोधात, अस्पृश्यतेविरोधात, या शोषकाविरोधात आवाज उठविला आणि वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या या मूक समाजाला न्याय मिळवून दिला. त्यांना सन्मानाने जगण्याचे त्यांनी बळ दिले. एवढेच करून ते थांबले नाही, तर स्वातंत्र्य भारताचे संविधान त्यांनी लिहिले आणि कायद्याचे राज्य आणून या गुलामीत वावरत असलेल्या समाजाला त्यांच्या हक्कांना, त्यांच्या स्वातंत्र्याला कायद्याचे संरक्षण त्यांनी दिले. हे सर्व कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या जोरावरच केलेले आहे.
तर अशा स्वरूपाचा एक आशय या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. तर अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहे तो झालास मुख समाजाचा नायक या कवितेच्या संदर्भात आपण बघितलेले आहेत. तर हा जो व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, दुसऱ्यांना शेअर करा आणि हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ दहावीच्या संदर्भात जे आहेत ते अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला मिळून जातील. या कविते संदर्भात दिलेली माहिती ही तुमच्या लक्षात आली असेल अशी अपेक्षा मी करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.